चेन्नई सुपर किंग्सनं पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर दबदबा कायम ठेवला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सीएसकेला 135 धावांचं लक्ष मिळालं होतं. सीएसकेनं 18.4 षटकांमध्ये 3 गडी गमावून या मोसमातील चौथा विजय नोंदवला. अहमदनगरमध्ये तालीम संघ भाजप यांच्या पुढाकारानं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवराय केसरी राज्य निमंत्रित कुस्ती असं या स्पर्धेचं नाव देण्यात आलं. स्पर्धेत राज्यभरातून 1200 कुस्तीगीर सहभागी झाले. धुळ्यातील साक्रीमध्ये जैताणे गावात पहिल्यांदाच भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धा पार पडली. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारोंच्या संख्येनं शौकीनांनी मैदानात हजेरी लावली. ऍक्शन स्टार आयुष शर्माच्या रुस्लान या नव्या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. आयुष शर्मानं त्याच्या इंस्टाग्रामवर टीझर चाहत्यांसाठी शेअर केलाय. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे. हा सिनेमा याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोलापूर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप विरोधात काँग्रेसनं हंडानाद आंदोलन केलं. सोलापूर शहरात अनेक दिवसांपासून गडबड आणि अपुरं पाणी पुरवलं जात आहे. रात्री अपरात्री पाणी पुरवठा होतोय आणि त्याच विरोधात हे आंदोलन झालंय. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंसह शेकडो महिलांनी या आंदोलनात भाग घेतला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात मंत्रालयात आंदोलन केलं. रायगड जिल्ह्यातील कोरलई गावातील बंगल्यांबाबत माहिती मिळत नसल्यामुळे त्यांनी ठिय्या मांडला. महसूल विभागाच्या कार्यालयासमोर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर त्यांनी हे आंदोलन केलं. भंडाऱ्यातील शासकीय अध्यापक विद्यालयात प्राचार्य हटाव कॉलेज बचाव असं आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील एकमेव शासकीय अध्यापक महाविद्यालयात अनेक समस्या आहेत, मात्र त्याकडे प्राचार्य लक्ष द्यायला तयार नाही आहेत असा आरोप आहे आणि त्यामुळेच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या दालनातच ठिय्या दिला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे